सातपाटी हे महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील अतिशय प्रसिद्ध गाव आहे। पालघर रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला नवीन सातपाटी मार्गाने गेल्यावर अल्लाळी, शिरगाव गावांनंतर सातपाटी गाव लागते। पालघरपासून 11 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे। याची प्रसिद्धी झाली ती म्हणजे येथील मासेमारी बंदरामुळे। त्याचबरोबर हे पर्यटन स्थळ म्हणून ही प्रसिद्ध आहे। सातपाटीचा समुद्र किनारा, येथे असणारे राम मंदिर पाहण्यासारखे आहे। मासेमारी हा येथील रहिवाशांचा प्रमुख व्यवसाय असून येथून मोठ्या प्रमाणात निर्यात परदेशात केली जाते। विविध माशांची मासेमारी येथे केली जाते। ये आस आहे ना, तो असा एक गैस हा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 घेते ना, एक सोडायचं ते बनवायला, म्हणजे ह्याला सांगतात आम्ही उगवून परत घ्यायचं 16। मग याला बुड्डे वगैरे पाचवा सहावा असे स्टेप आहेत, मग त्याला हा कम्प्लीट तयार। बनवायला किती वेळ लागतो तरी? हे बनवायला पूर्ण झाड बनवायला जास्त असत 2 तास जातील पूर्ण तयार करायला। एक जाळ हे काठीचं जाळ आहे, काठी मस्त सरक्याचं अलग जाळ असतो, त्याचा फासा अलग असतो। हे किती दिवसांनी म्हणजे तुम्ही बनवतात? नाही आम्ही 1 दिवसात 5 जाळी बनवतात अशी पूर्ण तयार करून। आता या वर्षी व्यवसायात सांगायला गेलं तर आम्हाला पण आठवत ना, आमच्या वर्षापासून किती 50, 60, 70 वर्ष तरी असतील तेव्हापासून आम्ही या व्यवसायात आहेत। हे मासेमारीचं जर खूप 70-80 वर्षापासून तिसरी पिढी असेल। मला म्हणजे असं एक्सपोर्टर येतात, ते टेंडर्स वगैरे आमचं येतो सोसायटीमध्ये मार्फत विक्री केली जाते। कोणकोणत्या भागामध्ये जातो? गुजरातमध्ये जातो। असं फक्त गुजरातपर्यंत? गुजरात मुंबईला पण जातो, मुंबईला कमी जातो पण गुजरातला जास्त आहे। कोणत्या प्रकारचे मासे वगैरे मिळतात? असे ते बरेच प्रकारचे, जास्त करून आमची पॉप्युलरची फिशिंग असते, गिलनेट फिशिंग असते, त्याच्यामध्ये काठी, डोंगा, सुरमई, सुरमईची पण वेगळी फिशिंग असते, वामची फिशिंग वेगळी असते,
तर म्हणजे तऱ्हे तऱ्हेचे फिशिंग असतात आणि वेगवेगळे मासे मिळतात त्याच्यामध्ये. 10-12 दिवसासाठी फिशिंग असते. अजून येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय मासेमारी हाच आहे.